छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो, मुर्दाबाद 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 भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की धिक्कार असो धिक्कार असो हनुमानाचा धिक्कार असो, धिक्कार असो धिक्कार असो हनुमानाचा धिक्कार असो, और नारी मध्ये महिलांबद्दल मागासवर्गीयांबद्दल किंवा बहुजनांबद्दल अगदी खालच्या भाषेमध्ये शब्दांतर केलेले असं त्या मनू ऋषीने लिहिलेल्या मनुस्मृतीला पुन्हा एकदा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा घाट या मनुवादी सरकारने जो काही रचलेला आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो. ज्याप्रमाणे वर्णव्यवस्थेची उतरंड होती आणि ती उतरंड व्यवस्था बुद्धांपासून तर शिवाजी महाराजांनी अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या माध्यमातून संपवण्याचे जे काही प्रयत्न या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झाले ती उतरंड पुन्हा एकदा उभी करण्याचा प्रयत्न हे मनुवादी पुन्हा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे चाचण्या किंवा प्रयोग करून आपली व्यवस्था इथं कशी रुजवता येईल याचे जे प्रयोग सुरू आहेत हे हणून पाडण्यासाठी भारतातल्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक बहुजनाने आता पुढं आलं पाहिजे आणि ह्या व्यवस्थेचा निषेधच नव्हे तर यांना काढून टाकण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत हेच या निमित्ताने मी सांगतो. भविष्यामध्ये जर अशा प्रकारचे पुन्हा काही लिटमस पेपरचे चाचण्या करायचा या सरकारने प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला आणि त्यांच्या चालवणाऱ्यांना भोगावं लागतील इतकंच या निमित्ताने मी सांगतो. हजारो वर्षापूर्वीच्या ज्या बाबी आहेत त्या या आम्ही आतापर्यंत निषेधार्ह म्हणून विचार मांडत आलो त्या बाबी समोर आणण्याचा हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न या राज्यामध्ये होतो आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निर्णय घेतो आणि त्यासाठीच आम्ही प्रतिकात्मक दहन या ठिकाणी केलेलं जाळलेले आहे. या सगळ्या संवैधानिक गोष्टी आहेत मात्र सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे त्याला आमचा सगळा SC ST OBC तमाम या ठिकाणी असलेल्या बहुजन वर्गाचा विरोध आहे आणि तो विरोध दाखवण्यासाठी आज या सगळे प्रमुख कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळ्या संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. तसेच विविध राजकीय पक्षाचे सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते आहेत माता भगिनी आहेत या सगळ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण राज्य शासनाचा निषेध केलेला आहे. माझी विनंती आहे राज्य शासनाला याच्या पुढच्या काळामध्ये ही जी आपण जो टेस्ट घेऊन बघितला आहे आपण जर श्लोक या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला आणि परत जर या ठिकाणी हे जर रद्द केलं नाही तर मात्र याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याच्या तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण राज्य शासनाला विनंती करत आहोत ताबडतोब हा पाठ्यक्रमात घुसवलेला अभ्यासक्रम बंद करावा रद्द करावा अन्यथा या ठिकाणी सगळ्या पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय भीम. आज रोजी पाचोरा शहरामध्ये राज्य शासनाने पाठ्यपुस्तकामध्ये
मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीच्या काही भागांचा जो समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या निषेधार्थ पाचोरा शहर आणि तालुक्यातल्या तमाम सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी मनुस्मृती जाळून त्यांचा निषेध करण्यात आला. खरं तर हा जे संविधानाचा आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं त्या संविधानाची गळचेपी आज संपूर्ण देशामध्ये येत असताना ही परिस्थिती आज महाराष्ट्र सरकारच्या या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे.